नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाऊ बहिणींना. कपडे शिवत होती भाऊ बहिणींनो, चालले होती कपडे शिवायची. थोडासा जरा आराम करते, म्हणजे आराम पण करायचाय आणि अजून काय माझं आवरलं नाही, फ्रेश नाही झालेली मी. तर म्हणलं चला, हो का मान सुजली माझी. तर एका ताईचं काल तुमच्या दाजींना फोन आला होता वाटतं की पूनमताई मानचा बेल्ट लावा. तर मानचा बेल्ट पण आणलेला आहे बरं का ताई, लावती की काय? मानचा बेल्ट दाखवते तुम्हाला, आहे ना मानचा बेल्ट. पण पिशवी आहेत शेकवायच्या, मानचा बेल्ट आहे, सगळं आहे बघा. हो का मानचा बेल्ट काढ ग पिऊ इकडे. मानचा बेल्ट पण लावत असती, दुखतीस तेवढी मान काय करता, पाठ मान सारखी भरती. मशीनवर काम करून तर जास्त त्रास होतो. एवढा मानाचा बेल्ट काढ, शेकवायच्या पिशव्या सगळं आहे बघा, सगळं खालचा बेल्ट. तर आज रविवार सुट्टी पुरीला होय, आज रविवार आहे. आणि ही मला लावावाच लागतो बरं का, लय त्रास झाला ना मानाला. हो का हे मानचा बेल्ट आहे, मी कपाटातच ठेवलेला होता. आणि मानचा बेल्ट पण लावत असती, तसं काय नाही दाखवते तुम्हाला. काय असा लय दवाखाना करून करून कटाळी, फरकच पडाना झालाय मानला आणि पाटीला. मानाचा बेल्ट तर बोलायला त्रास होतो, ही मानाचा बेल्ट लावल्या मला, त्याच्यामुळं मी काय करते बेल्ट लावत नाही भाऊ बहिणीनो. आणि आता माझे मन आहे ना वाढवं झालं, मी मशीनवर म्हणजे सकाळपासून बसलेली, आता आवरायचं ही काय जी झाली आंघोळ सगळ्यांचे झाले, ते माझंच राहिलंय उरकायचं. आणि बघा मला बोलायलाच येईना, नरड पेक होत आहे, नरड दाबल्यावाणी होत आहे, मला काय सांगायचं तुम्हाला. हाय ते बरं आहे. तर पोरांचा चाललाय अभ्यास, टाक तो का पोर हसायला लागली मला. आयो खाली वाका येत नाही ना, ही काय मला आहे ना डॉक्टरांनी मशीनवर बसताना ही लावाय सांगितलंय, मानचा बेल्ट. की मानचा बेल्ट लावून वरच मशीनवर काम करायचं असं सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. पण काय तुमचं दाजी माझी काळजी घेत नाही तर भाऊ बहिणी. हा तर आज तुमचं दाजी म्हणते ते की मी आज तुला आईचं जेवण देणार असं म्हणते ते, पण काय त्यांचं मला खरं नाही वाटत भाऊ बहिणींनो, देत्याल तवा खरं. तर आज तालुक्याला पण जावं म्हणत होती, बरेच दिवस झालं पुरी म्हणते ते मम्मी आम्हाला ही नाही, मम्मी आम्हाला ती नाही, मम्मी आम्हाला ही आण, मम्मी आम्हाला ती आण. हा कपडे नाहीत आणली बरेच दिवस झालं, त्यांना टॉप फिप हा बाबा या काढती मला लय भाऊ बहिणीनं बोलायला त्रास व्हायला लागला. काढ गे काढ जरा काढ, नरड दाबून तुझ्या बापाने माझं नरड दाबल्यावाने वाटायला लागलं मला. मानचा बेल्ट आहे, कंबरचा बेल्ट आहे, मग सगळं बेल्ट आणलेलं आहे. पण हो का मान हो का कशी सुजली, हो का इथ कसं सुजलंय असं वाटतंय दगड घालावे त्याच्या दाना 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 दगड घालून असा टीचून टीचून खिम्मा करावा त्याचा, इतकं दुखतंय काय सांगायचंय तुम्हाला. ठास 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 ही ही आका खांदान तीन असं दिसतं, इतकं दुखतं लय दिवसभर. मग त्रास होतो मला आहे ना शिलाई मशीनवर काम करताना लय त्रास होतो, पण तरी पण मी त्यातल्या त्यात करत असते, कारण की केल्याशिवाय मार्ग नाही भाऊ बहिणीनो, नाही करून कुणाला सांगायचं. आ
नाही करून कुणाला सांगायचं कुणाला मागायचं, लेकर बाळ आहेत आपल्या माग लाव तू लाव अभ्यास करताना लावायचा. हिज पण दुखतय ना मानपाट, ते पण पुरीला तरा शेरवाळी चालू झालाय. काय सांगायचं भाऊ बहिणीनो, एकाच झालं थोडं म्हण दारच्याने जाडलं गोड आहे तिला लाव तिला लाव ग असं ताटकर मन आणि मग बस. तर बाकीच्यांचा चाललाय अभ्यास आणि माझं चाललं होतं कपडे शिवायचं काम, मला आवरायचंय. म्हणती तालुक्याला पण जावं पुरींला थोडीशी शॉपिंग करावी, पण बघू आता हे काय पोरांचा चाललाय अभ्यास. दाजी तुमचं कुठेतरी गेले फरार झाल्या काय तिकडे. तर काम बी बरच आहे बर का, त्यांना पण भरपूर काम आहे. काय चाललंय काय करताय, हात दुसला म्हणलं दाजींना जरा तुमच्या काहीतरी घ्याव नीटवाकड करून. ती चाललंय जरा शेडच पण काम राहिलंय अर्धा अधुर बाकी, तर त्यातली पिशी जी करायची राहिलेली आहे, तर म्हणलं लाव कराय तेवढी. पण दाजी म्हणतात आजच भाकरी कालवून मी तुला देणार करून, काय म्हणतात काय नो आणि काय देते ते काय नो, त्यांचा भरोसा नाही मला काय देते ते काय नाही. तपून बसलं जेवून बघा भाकरी तुकडं खाऊन, आणि मला अजून विचारलं नाही तो भाकरी खाल्ली का नाही खाल्ली. हा अरे भाकर आहे फक्त अर्धी, हा चतकुर मी खाल्ली तुला चतकुर घेऊ बघा. आणि भात आहे रात्रीचा, मी भात नाही खाल्ला काही नाही, तुला भात आणि चतपूर भाकर ठेवली. मग आता अजून माझा सकाळपासून शिलाई, माझं सकाळपासून नाही रात्री पण शिलाई मशीनच काम चालू होत वाढून. काय सांगायचंय भाऊ बहिणीनो वैताग. मी फक्त स्वयंपाक उत्तर पोटाला आधार केलेला आहे, बाकीच काही नाही. त्या म्हणलं जाऊ दे मी करतो स्वयंपाक करा काय वाढूळ जाय. म्हणजे स्वयंपाक होस तर म्हणतात पोटाला आधार केलाय, कस काय करायचं. बरं असू द्या केलाय त्यांनी आधार, पण अजून लय बरंच काम आहे का उरकायचं तेवढं. तालुक्याला जाऊ म्हणती पुरी म्हणते ते ही आण ती आण ती आण, बऱ्याच दिवस झालं तालुक्यालाच गेली नाही भाऊ बहिणींनो. मी तालुक्याला आता बऱ्याच दिवस झालं, म्हणजे चांगलं बऱ्याच दिवस झालं तालुक्याला गेलेली नाही. आणि जायचं म्हणलं तरी मला वैताग येतोय, त्याच्यामुळे ये ना घरात ये वैताग येतोय. ठीक आहे, या पोरांचा चाललाय अभ्यास. पिऊला एका एका विषयाला किती किती वह्या आहेत, या चार चार वह्या. ही आमच्या जाऊबाईची मुलं आहेत. ठीक आहे, ही तिथं एक हाय बसलं या आणि लुकलं या आणि ही शिवन्या, शिवन्याचा चाललाय इकडं अभ्यास. ए ती बेल्ट तोडून टाकली तो का कमरचा बेल्ट आहे का, कमरचा बेल्ट पाठीच बेल्ट सगळं, म्हणजे सगळं बेल्ट आहेत. दिठीवर ठेवून सर बेल्ट आहेत दुखत असं तिथं. हा कंबार कामाला गेलती कंबार दुखायला. तर बाय मोठी पाणी लावलं का, पाणी लाव ना गिझरला पाणी. चला भाऊ बहिणी ना म्हणलं चला आता एकतर व्हिडिओ तुमच्या पुनम ताईचा टायमाचे टायमाला येईना झाल्यात या, म्हणलं चला आपलं टायमाचे टायमाला व्हिडिओ टाकावं. तर बऱ्याच दिवस झालं मी व्हिडिओवर जास्त अपडेट राहत नाही, आणि काय झालंय अपडेट न राहिल्यामुळं आहे ना नोटिफिकेशन जात नाही मग जी आपली भाऊ बहीण व्हिडिओ बघणार आहे त्यांना. तर त्याच्यामुळं मग पुनम ताईला तुमच्या आहे ना प्रयत्न कामातून टाईम काढून व्हिडिओ बनवावं लागाय लागलेत या. आता बऱ्याच दिवस झालं अपडेट नाही, 2 महिने झालं म्हणजे व्हिडिओ मी कमी रेंजमध्येच टाकते या, त्याच्यामुळं थोडा फल्ट व्हायला लागलाय. पण चला प्रयत्न करते मी सगळं आपलं काम बघून व्हिडिओ टाकण्याचा पण, कारण की व्हिडिओ टाकलं तर 10-5 रुपये लेकर बाळांना लेकर बाळ तेवढाच आधार होय, लेकर बाळांना बी लागतंय की. हो आजी दसऱ्याला जाणार. ह
जत्रा आहे जत्रा आमच्या इथली महिनाभर असते या मोकळत शिंदून हा मोकळत शिंदून या तुला नाही जायचं बाई जत्राला तुला डोकं धरून बसतो रा कोणच्या इच्छेला असतो या लय इचारात असतो बाय ओम काय सांगायचंय भाऊ बहिणी नाही म्हणतोय बरं का ते म्हणतोय नाही इचार करत मी पण काय काय टायमाला डोक्याला त्याने हात लावल्या मा माझं ध्यान येतो मला मी इचारात असल्या डोक्याला हात लावून बसतो नाही का त्याने आता एक धरलंय अमिताभ बच्चन आणि रुमाल होय हिरो व्हायचंय काय नाही म्हणतोय तुम्हाला हिरो व्हायचं असेल म्हणून म्हणतात म्हणूनच बरमुडा घालून येतो बरमुडा काय बरं आपलं घरी असल्या बरमुडा घालतो घरी असल्या बरमुडा एवढा मन लावून असा अभ्यास केला असता तर आज साहेबाच्या खुर्ची बसलो असतो का नाही साहेबाच्या खुर्ची राजाचं डोकं नव्हतं चालत चालवलं तर चलत नाही चालवल्या कुठून चालणार आहे बिगर पुस्तकाची शाळा शिकला बघा मला गाईड नव्हती पुस्तक एक आहे एक नाही असे गमत माझी माझं बी नाही भाऊ बहिणीनं शिक्षण झालं नाही शाळेत जर आम्हाला एसटीने कवा पैसे नव्हतं कवा जर शाळेत जायचं म्हणलं तर सायकल नव्हती आम्हाला 5-6 किलोमीटर रनिंग होती आम्हाला रोजची शाळेत जायला पाय पाय जायचं बरं असू द्या तुमचं नका ती सांगू पहिलं मग सगळ्यांचं बाकी ज्यांचं बी तसंच होतं की तरी पण त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आज मोठ्या मोठ्या पोजीवर राहायत बायका पोरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात काय बघता मारक्या मशिवानी बायाकडे काय बोलायचं मोठ्या मोठ्या पोजीवर मग मग मोठ्या मोठ्या पोजीवर राहायच बरं जाऊ दे भाऊ बहिणीनं नवऱ्याला बोललं की माझ्या डोक्याच्या शिरा उभा राहते त्याच्यामुळे मी काय जास्त बोलत नाही तनतन करू वाटत नाही तर चला आज तुमचं दाजी म्हणतात की माझ्या हातचं जेवण आज मी तुम्हाला चारणार बघू काय चारत्यात चारत्यात का उपाशी ठेवतात ही बी गॅरंटी नाही दाजीच्या इश्वासावर बसल्यावर मला संध्याकाळ होईल पोटाला पिळा पडल असा आताड्याला पडल ना चला ना लागा ना बरबाट मागायला मागायचं येणार ना बरबाट मागाय चला चला मग बरबाट मागाय जावा चला पाठीला घ्यायचं मोठं घेऊ का बघुलं आपलं बघुलं आमचं बघुलं आहे आम्ही काय बी करू त्यात बरबाट मागाय जावा बघितलं का चिकाचं बघूला घ्यायला आवायला लागले शिवण्या चला भाऊ बहिणी काय यांचं ऐकता लेकर तसं तर बरबट मागाय मी किती दिवस झालं जाते पण काय माझ्याच्यानं जाणच होय ना अव जत्रातलं बरबट खायला म्हणजे कसं एक नंबर असतंय बाजरीची भाकर चुरून खायला आणतीन हे नादच खुळा होय थांबा एकच मिनिट भाऊ बहिणी मी जरा जुगाड लावून देते बरबाट मागायचं काहीतरी जुगाड करून द्यावं लागेल आणि जर आणलं बरबाट तर नक्कीच तुम्हाला मी बेताचा व्हिडिओ टाकेन बाजरीच्या भाकरीवर बरबाट खाताना चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना बाय बाय